पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल तालुक्यात पुढील काळात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे सुसूत्रीकरण आणि शुद्धता मोहीम प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. ही मोहीम 4 जानेवारी 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या संदर्भात प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी अधिक माहिती दिली आहे. पनवेल प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून 1 मे 2018 पासून मतदार यादी शुद्धता व सुसूत्रीकरण ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 4 जानेवारी 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रांत कार्यालयातर्फे प्रत्येक मतदारात प्रत्यक्ष भेट देऊन त्याची माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच ब्लॅक अँड व्हाईट असलेले फोटो रंगीत करण्यात येणार आहेत. तसेच या मोहिमेत सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे. ईमेलद्वारेही मतदार आपली माहिती आणि फोटो पाठवून त्यांची मतदार यादीत समावेश केला जाईल. या संदर्भात प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी मतदार यादीच्या या मोहिमेबाबत अधिक माहिती मल्हार टीव्हीच्या प्रतिनिधीला दिली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीच्या सुसूत्रीकरण आणि शुद्धता मोहीम आपण राबवतो. मतदार याद्यांचा हा कार्यक्रम 11 मे ते 4 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये चालणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपण BLO-च्या हाऊस टू हाऊस व्हिजिट ठेवलेल्या आहेत. BLO आपल्या प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन 1 ते 8 मुद्द्याची माहिती गोळा करत आहेत. दुसरं, आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये ब्लॅक अँड व्हाईट साधारणतः 23,000 फोटो आहेत. याबाबत आपल्याला इलेक्शन कमिशनने असे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही याबाबतचे कलर फोटो आपण या सर्व मतदारांचे गोळा करा आणि कलर फोटो त्या मतदार यादीमध्ये येतील अशी व्यवस्था करा. तर यासाठी देखील BLO आमचे घरोघरी जात आहेत. सर्व नागरिकांना आणि इथल्या मतदारांना आव्हान आहे की आपण आमची BLO जेव्हा आपल्याकडे येतील त्यांना व्यवस्थित माहिती द्या. काही ठिकाणी जर मतदार यादीमध्ये फोटो नसेल आपला तर आपल्याला आपल्यामार्फत आम्ही एक ईमेल प्रसिद्ध करतो आहे. त्या ईमेलवर देखील आम्हाला आपण जर माहिती पाठवली फोटो पाठवले तर आम्ही आपल्या मतदार यादीमध्ये त्या फोटोचा समावेश करू. दुसरं, यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा देखील आधार घेतलेला आहे. आम्ही फेसबुक पेज ओपन करतो आहे. ट्विटरवर देखील आम्ही आमचा अकाउंट ओपन केलेला आहे. आम्ही त्यासाठी एक डेडिकेटेड ईमेल आपल्याला देत आहोत. त्या ईमेलवर आपण आपल्याला आपले फोटो आम्हाला स्कॅन करून पाठवले नावासह तर आपल्या मतदार यादीमध्ये आपला फोटो जर नसला तर आम्ही मतदार यादीमध्ये तो फोटो डाउनलोड करून आम्ही मतदार यादीमध्ये समाविष्ट करू. दुसरं, इलेक्शन कमिशनने स्पेशल दिव्यांग मतदारासाठी आणि महिलांसाठी आदिवासी लोकांसाठी कार्यक्रम घेण्याचा निर्देश दिलेला आहे. त्यानुसार आम्ही जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये 999 इतके दिव्यांग आम्हाला मतदार आढळलेले आहेत. त्यापैकी 761 लोकांची आम्ही नोंदणी केलेली आहे. बाकीच्या उर्वरित मतदारांची त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही नोंदणी करणार आहोत. काही NGO-चं सहकार्य यासाठी आम्ही घेतलेलं आहे. तर दिव्यांग आणि VIP लोकांचं त्यांना मतदान केंद्रावर जाताना कोणत्या अडचणी येऊ नये यासाठी आम्ही काळजी घेणार आहोत. तर सर्व पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मतदारांना माझं आव्हान आहे की या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त आपण सहभागी होऊन शासनास सहकार्य करा.